कोल्हापूर अन्न औषध प्रशासनानं भेसळखोरांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर टाकलेल्या छाप्यात दूध पावडर, खवा, तेलासह अन्य साहित्यामध्ये भेसळ केल्याचं उघड झालंय. शिरोळ तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यातून तब्बल 20,29,603 रुपयांचे भेसळयुक्त खाद्यपदार्थ जप्त केले आहेत. सणातुदीमध्ये बर्फी, मोदकला, मिठाईला मोठी मागणी असते. यातील बहुतांश खाद्यपदार्थ खवा व दुधापासून तयार केले जातात. आणि गेल्या काही वर्षापासून सर्वत्र भेसळयुक्त खव्याची विक्री होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. राज्यात दररोज सुमारे 7 ते 8 हजार किलो भेसळयुक्त खव्याची विक्री केली जात असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं. अन्न व औषध प्रशासनानं छापे टाकून भेसळयुक्त माफियांचा बाजार उठवण्यास सुरुवात केली आहे. शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथील बालाजी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट येथून खवा बनवण्यासाठी वापरली जाणारी व्हे पावडर किंमत 2,31,768 रुपये जप्त केली आहे. व्हे पावडर साठवणुकीची जागा अस्वच्छ होती. तर मजरेवाडी येथील गणेश मिल्क प्रॉडक्टवर टाकलेल्या छाप्यात 2,90,320 रुपयांचे भेसळयुक्त पदार्थ जप्त करण्यात आले. यात भेसळयुक्त स्कीम्ड मिल्क, खवा, विना लेबलची पांढरी पावडर अस्वच्छ ठिकाणी ठेवलेली आढळली. त्याचबरोबर टाकोडे येथील शिवरत्न मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट येथे 11,37,458 रुपयांचे भेसळयुक्त स्कीम्ड मिल्क पावडर, खवा, SMP आणि व्हे पावडर सापडले. आणि आकीवाड तालुका शिरोळ येथे अमावा मिल्क प्रॉडक्ट येथून 3,70,057 रुपयांचा भेसळयुक्त खवा, म्हशीचं दूध, दूध पावडर, व्हे पावडर, स्कीम्ड मिल्क पावडर, पाम तेलाचा साठा अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला. या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे. पथकात सहाय्यक आयुक्त अन्न व औषध MS केंबळकर, अन्न सुरक्षा अधिकारी अशोक कोळी, दयानंद शिर्के, मंगेश लवटे, विजय उनवणे, पुणे येथून आलेले अन्न सुरक्षा अधिकारी अशोक इलागरे, अविनाश दाभाडे, अरविंद खडके, रोहन शहा यांचा समावेश होता. मराठी एस न्यूजसाठी हेरवाडहून संदीप अडसूळ.